सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध. ठिकाण: नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, राहुरी, गणेश देवतर्से. मोबाईल नंबर 93-25-42-22 आणि 77-09-80-59-05. 12 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता राजमाता जिजाऊ जयंती निमित्त सुरभी ब्लड सेंटर अहमदनगरच्या सहकार्यानं रक्तदान शिबिर घेऊन जयंती संपन्न झाली आहे. त्यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचं पूजन करून रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील, आयोजक मंगेशदादा आजबे, सोमनाथ भाऊ राळेभात, नगरसेवक बिभीषण धनवडे, सुंदरदास बिरंगळ, तसेच मनोज कुलकर्णी, मनोज भोरे, शरद शिंदे, हजारे डॉक्टर, राहुल पवार, कृष्णाराजे चव्हाण, सलीम तांबोळी, हर्षद मुळे, दादाराजे भोसले, सरपंच दत्ता साळुंके, सचिन साळुंके, हर्षल डोके, बाळासाहेब ठाकरे, कृष्णा डुचे, ऋषिकेश डुचे, गणेश खेत्रे, बालाजी झरे, गहिनीनाथ इंगळे, ठाकरे महाराज आणि शंभूराजे कुस्ती संकुलामधील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. राजमाता जिजाऊ माता अगदी स्वतंत्र विचारांच्या होत्या. त्यांना आपल्या देशाबद्दल आणि धर्माबद्दल नेहमीच प्रेम वाटायचं. म्हणूनच त्यांच्या पोटी जन्माला आलेल्या वीर छत्रपती शिवाजी महाराजांना देखील त्यांनी लहानपणापासूनच देशप्रेम, धर्मप्रेम, एकनिष्ठेचे धडे दिले. राजमाता जिजाऊ यांच्याकडनं मिळालेल्या मार्गदर्शन आणि शिक्षणामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. मराठा साम्राज्य स्थापन करण्यामध्ये जिजाबाईंचं मोठं योगदान आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली महाराजांनी त्यांचं प्रत्येक पाऊल उचललं. जिजाबाई यांची वीर माता अशी ओळख आहे. त्या फक्त एक स्त्री नव्हत्या, तर त्या एक शूर आई आणि धाडसी पत्नी आणि एक योद्धा देखील होत्या. यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक म्हणालेत की राजमाता जिजाऊ यांची नुसती जयंतीच साजरी न करता आपण त्यांचे विचार आत्मसात करावेत आणि त्यांचे विचार आचरण समाजामध्ये पोहोचवण्याचं काम आपण केलं पाहिजे. राजमाता जिजाऊ या शूर, पराक्रमी आणि योद्धा होत्या आणि त्या एक आई होत्या. त्यांनी देशाला शूर, पराक्रमी योद्धा दिला. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आपण सर्वजण मोठ्या उत्साहात साजरी करतो, पण आपण त्यांच्या विचारांच्या सोबत आता पुढे जाऊयात, असं मत यावेळी त्यांनी शुभेच्छा देताना व्यक्त केलं. यावेळी मंगेशदादा आजबे यांनी आभार व्यक्त करताना म्हटलंय की राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्याचं हे नवं वर्ष आहे. आम्ही दरवर्षी जयंती निमित्त रक्तदान शिबिर आयोजित करतो. राजमाता जिजाऊ यांचं कार्य खूप महान आहे आणि मोठं आहे. त्यांच्या या काळामध्ये शेतकऱ्यांच्या देठाला देखील हात लावण्याची कोणाची हिंमत नव्हती. शेतकरी कष्टकरी यांच्यावरील प्रेम, शूरता आणि एक आई म्हणून घडवलेले छत्रपती शिवाजी महाराज धर्म, पंथ, प्रजापती असणारे प्रेम आणि शूरवीर योद्धा या देशाला प्राप्त झाले. त्यांचेच विचार घेऊन आपण अनुकरण करण्याचा प्रयत्न करूयात, असं म्हणत त्यांनी आभार व्यक्त केलेत. यावेळी शिबिरामध्ये शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान केलं आहे. यांच्या जयंतीनिमित्त आपल्या जामखेडचे महेश पाटील यांनी जन्मोत्सव साजरा करून शुभेच्छा दिल्या आणि येणाऱ्या काळात साहेबांनी जे सांगितलं जिजामातांचं आयुष्य, जिजामातांनी केलेला त्याग, ह्या त्यागाचं प्रतीक म्हणून साहेबांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलं, त्या मार्गदर्शनाखाली आम्ही साहेब तुमचं जे 70 रुपये आम्हाला आमच्या कानावर पडले, ह्याचं आम्ही अनुकरण करून त्याप्रमाणे आम्ही तुमच्या शब्दाला तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही आमचं आचरण करून काम करू आणि सर्व माझ्या सर्व शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थानं जर ज्या राजाच्या काळात शेतकऱ्यांच्या देताही धक्का न लावण्याची ताकद हे फक्त छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये होते. आणि तसं पाहिलं तर त्यांच्या राज्य गेल्यानंतर शेतकऱ्यांचा पूर्ण हाल त्या शासनाच्या कार्यक्रमात चालू असतं. तरी सर्व माझ्या शेतकरी बांधवांना जिजामाता जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि थांबतो. आव्हानाला न घाबरता एका महिलेने राजमाता जिजाऊंनी जो या ठिकाणी वटवृक्ष लावला आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य रयतेचं राज्य निर्माण केलं, या जिजाऊ मातेंना हे संपूर्ण योगदान जातं आणि या ठिकाणी आज
सर्वजण नतमस्तक झालं पाहिजे, त्यांच्या विचारांचा आदर्श घेतला पाहिजे. आपण या ठिकाणी सर्वजण फक्त उपस्थित राहून जयंतीनिमित्त अभिवादन न करता त्यांचे विचार आहेत, त्यांचे आचार आहेत, तर त्याचं पालन करायला हवं. आपल्या दैनंदिन जीवनात पण आपण तसं वागायला हवं आणि तशी आवाहनही स्वीकारायला हवीत, अशी मी या जयंतीनिमित्त आपणा सर्वांना विनंती करतो. आणि या ठिकाणी आदरणीय मंगेश आमटे साहेब यांनी जयंती उत्सव साजरा केला, याबद्दल त्यांचं देखील, त्यांचं आणि त्यांच्या शेतकरी संघटना त्याचप्रमाणे पहिवान मित्रमंडळ या सर्वांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यांच्या वतीनं हे रक्तदान शिबिराचं 9वं वर्ष आहे. अशा या रक्तदान शिबिराचं उद्घाटन आपल्या सर्वांच्या साक्षीनं या तालुक्याचे पोलीस निरीक्षक सन्माननीय महेशजी पाटील साहेब आलेले आहेत. त्यांचं मंगेश दादा मित्रमंडळ आणि परिवाराकडून खूप खूप स्वागत, शंभूराजे पुष्पसंकुलाकडून खूप खूप स्वागत. काही वेळेमध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये रक्तदान शिबिराला सुरुवात होते आहे, तरी एका पवित्र आजच्या या दिनी या रक्तदान शिबिरास सुरुवात होते. अशोक वीरसी 24 तास जामखेड.